नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठात उत्क्रांतीची संकल्पना प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे तसेच मानव सदृश्य वानर या सर्वांची माहिती शिकणार आहोत उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात हे बदल एखाद्या विशिष्ट प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक, अनेक, एका अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात ज्या प्रजाती तसे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात धन्यवाद